नमस्कार, मी सुप्रिया. सोनचाफा मराठमोळी चव यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे हे पाहणार आहोत. बिना ओव्हन वापरता आपण हे बिस्किट बनवणार आहोत. गव्हाच्या पिठापासून आहेत म्हणजे मैद्यापेक्षा थोडेसे हेल्दी आहेत. चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी पहिल्यांदा आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे एकदम रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची घेतली आहे मी या ठिकाणी. तुम्ही कोणताही फ्लेवर वापरू शकता किंवा डायरेक्टली विलायची पावडर वापरली तरीही चालेल किंवा कोणता इसेन्स असेल ते वापरलं तरीही चालतं. आता यामध्ये थोडंसं टेस्ट इन्हान्स करण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं आणि एक वाटी पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी म्हणजे 1/2 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडर नसेल तर खायचा सोडा वापरला तरीही चालेल 1/2 चमचा. आणि यामध्येच आपण 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूपसुद्धा नॉर्मल टेम्परेचरचंच आहे, मी वितळून घेतलेलं नाही. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जी आपली साखर आहे पिठी साखर ती या दुधामध्ये विरघळली जाईल. आणि हे पाहू शकता एकदम सर्व मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता या मिश्रणामध्येच आपण 3 ते 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं करत टाकून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. डायरेक्टली एकदम सर्व ओतायचं नाही, थोडं थोडं करत आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडासा घट्टसर बनवला तरीही चालेल. आणि हा गोळा आपण 30 मिनिटासाठी एकदम साईडला ठेवून देणार आहोत. मैद्याचे बिस्किट एकदम खुसखुशीत असतात पण गव्हाच्या पिठापासून जर बनवायचे असतील तर काही ट्रिक्स फॉलो करायला लागतात ज्या मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आता 30 मिनिटाच्या नंतर ना आपण हा गोळा व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही एकदम सुद्धा सर्व गोळे करून ठेवू शकता. आणि आता जो गोळा आहे तो असा प्रेस करून घ्यायचा आणि फोकच्या साह्याने त्यावर थोडीशी डिझाईन करून घ्यायची. आपल्याला एक बॅच तळण्यासाठी खूप वेळ लागतो कारण मीडियम टू लो गॅसवर आपण ते तळणार आहोत. त्यामुळे एक बॅच तळून होतोपर्यंत तुम्ही दुसरी बॅच रेडी केली तरीही चालते. आणि हे अशा प्रकारच्या डिझाईन्स मी या बिस्किटांवर करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जी आवडत असेल जी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन केली तरीही चालेल. आता आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवूयात. तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही, एकदम लो टू मेडियम आपल्याला तेल पाहिजे. बिस्किट टाकल्याच्या नंतर ना तुम्ही पाहू शकता इतके बुडबुडे आले पाहिजेत म्हणजे इतकंच तेल ते आपल्याला गरम पाहिजे, नाहीतर ते बिस्किट पटकन कलर चेंज होतं त्यांचं आणि आपले आतनं तळले जात नाही. बिस्किट टाकल्याच्या नंतर ना मेडियम टू लो गॅसवर आपल्याला ते बिस्किट वरती येतोपर्यंत तेलाच्या वरती तरंगले पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे हलवायचे नाहीत. आणि त्यानंतर ना ते आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. तुम्हाला वाटत असेल की थोडासा कलर चेंज झाला की ते बिस्किट तळले जातात, तसं नाहीये. गव्हाचे असल्यामुळे थोडासा डार्क कलर येतोपर्यंत आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतनं व्यवस्थित तळले जातात. बेकिंग पावडर टाकल्यामुळे ते क्रॅक जातात आणि क्रॅक गेले की समजून जायचं की आपले बिस्किट बऱ्यापैकी आतनं सुद्धा तळले गेलेले आहेत. आणि अशा प्रकारचा कलर येतोपर्यंत आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत जेणेकरून ते जास्त खुसखुशीत होतील. आता हे आपण काढून घेऊयात आणि याला थंड करून घेऊ, तोपर्यंत आपण दुसरी बॅच टाकून तळून घ्यायची आहे. तळण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे एक बॅच करसतोपर्यंत तळसतोपर्यंत तुम्ही दुसरी बॅच रेडी केली तरीही चालेल. आपल्या बिस्किटांना अजून अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी आपण त्यावर थोडीशी पिठी साखर अशा प्रकारे स्प्रिंकल करूयात जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसतील. थंड झाल्याच्या नंतर ना ही पिठी साखर स्प्रिंकल करायची. एकदम हेल्दी असे बिस्किट तयार होतात गव्हाच्या पिठापासून, कमी टाईममध्ये होतात, फक्त तळण्यासाठी जास्त वेळ लागतो. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.